नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण 1000 स्क्वेअर फीट या बिल्डिंगसाठी मटेरियलचा खर्च किती येतो व मटेरियल किती लागतं याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. चला तर पाहूया 1000 स्क्वेअर फीट बिल्टअप एरियासाठी मटेरियलचा खर्च किती येतो व मटेरियल अंदाजे किती लागतं. तर प्रथम मित्रांनो, जे मटेरियल आहे ते म्हणजे सिमेंट. आणि सिमेंट महत्त्वाचं मटेरियल आहे, आणि सिमेंटशिवाय आपण आत्ताचं जे मॉडर्न घर आहे ते आपण बांधू शकत नाही. तर सिमेंट जर RCC बिल्डिंग असेल तर साधारणतः 500 बॅग सिमेंट लागतं, आणि त्याचा खर्च हा साधारणतः आजचा जो रेट आहे 400 रुपयेपर्यंत सिमेंट गेलेला आहे. 2 लाख रुपये खर्च सिमेंटवरती येऊ शकतो. आणि जर तुमची लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन असेल तर सिमेंट तुम्हाला 400 बॅग सिमेंट लागणार आहे, आणि 1,60,000 रुपये खर्च येणार आहे. आणि साधारणतः 10% ते 8% RCCला 10% खर्च हा सिमेंटवर होतो, आणि 8% हा लोड बेरिंगसाठी खर्च होतो. तर दुसरं जे मटेरियल आहे ते म्हणजे स्टील. आता RCC बिल्डिंगसाठी स्टील जे आहे हे ग्राउंड फ्लोअरसाठी साधारणतः 4 टन स्टील लागतं, आणि जर लोड बेरिंग असेल तर 3 टनापर्यंत लागू शकतं. तर त्यासाठी तुम्हाला 3,20,000 रुपये खर्च येणार आहे, आणि जर लोड बेरिंग असेल तर 2,40,000 रुपये खर्च येणार आहे. त्यानंतर वाळू जी आहे, सँड, फाईन ॲग्रिगेट त्याला म्हटलं जातं, त्यासाठी तुम्हाला 30 ब्रास वाळू लागणार आहे. तुम्हाला टोटल कामाकरिता बांधकाम असेल, स्लॅब असेल, कॉलम फुटिंग असेल, प्लास्टरिंग असेल, फ्लोरिंग असेल, यासाठी साधारणतः 1,02,000 रुपये खर्च तुमचा वाळूवरती होणार आहे. त्यानंतर जी खडी आहे ती खडी म्हणजे साधारणतः 22 ब्रास खडी लागेल तुम्हाला, आणि 75,000 रुपये त्यासाठी तुम्हाला खर्च करावे लागतील. 4% खर्च हा खडीवरती होतो, आणि वाळूवरती 60% खर्च होतो. त्यानंतर रबल सोलिंगसाठी आपल्याला काही बोल्डर्स लागतात, रवाळी लागते, तो सुद्धा तुम्हाला 8-1 ब्रास लागतात, तर 40 ते 45,000 रुपये तो खर्च तुम्हाला अपेक्षित आहे. त्यानंतर विटा किंवा टाईल्स किंवा तुम्ही स्टोन्स वॉलिंग मटेरियलसाठी ब्रिक्स वापरणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 1,00,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. मग ते आता चिरे बांधकाम करू शकता, पण चिऱ्याचा तुमच्या लोकॅलिटीमध्ये किती रुपयाला मिळतो तो प्लस मायनस होऊ शकतो खर्च, पण साधारणतः 1,00,000 रुपये तुम्हाला ब्रिक्ससाठी खर्च करावे लागणार आहे. त्यानंतर टाईल्स, तुम्हाला 15 ब्रास एक टाईल्स 1000 स्क्वेअर फीटसाठी लागणार आहेत, आणि साधारणतः 75 ते 80,000 रुपये तुम्हाला टाईल्सचा खर्च येणार आहे. डोअर आणि विंडोसाठी साधारणतः 1,00,000 रुपये तुमचा खर्च येणार आहे. हा खर्च कमी जास्त होऊ शकतो, कारण तुम्ही कोणत्या दर्जाचं मटेरियल वापरताय, कोणत्या क्वालिटीचं डोअर विंडो बसवताय त्याच्यावरती आपण हे ॲव्हरेज दर पकडलेले आहे. त्यानंतर ग्रिल्स आणि विंडोज, याच्या अगोदरचा जो रेट सांगितला तो मी फक्त ओनली डोअरचा आहे 1,00,000 रुपये, आणि विंडो आणि ग्रिलचा दर जो आहे तो 75-1,000 रुपयेपर्यंत तुम्हाला येऊ शकतो. पेंटिंगसाठी साधारणतः 1,00,000 रुपये खर्च येऊ शकतो विथ मजुरी. त्यानंतर वॉटर सप्लाय अँड प्लंबिंगसुद्धा 1,00,000 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी विथ मटेरियल विथ मजुरी खर्च येऊ शकतो. 5% साधारणतः खर्च आहे. त्यानंतर सेंटरिंग चार्जेस मी तुम्हाला सांगितलं होतं मागे, आपला एक व्हिडिओ होता, तो जर पाहिला नसेल तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो जरूर पहा. साधारणतः 1000 स्क्वेअर फीटसाठी 2,00,000 रुपये तुम्हाला सेंटरिंगची मजुरी द्यावी लागेल. त्यानंतर प्लास्टरिंगसाठी तुम्हाला 90,000 ते 1,00,000 रुपये खर्च येणार आहे, आणि फरशी फिटिंगसाठी तुम्हाला 1,00,000 रुपये अंदाजे खर्च येणार आहे. तर अशा प्रकारे हे खर्च आहेत मित्रांनो. आणि प्रॉफिट जे असतं कॉन्ट्रॅक्टरला ते साधारणतः 10% असतं. जर तुमचं 10 लाखाचं काम असेल किंवा 20 लाखाचं काम असेल तर त्याला 2,00,000 रुपये मिळणार आहे. आणि साधारणतः अशा पद्धतीने हे खर्च आहे. आणि या खर्चाचा तुम्हाला निश्चित बांधकाम करत असताना उपयोग होईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.